सोलापूर बँक अनियमित कर्ज वाटप प्रकरणी संचालक मंडळाला आता मोठा धक्का बसणार आहे. 238 कोटींच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणात संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आलाय. चौकशीत बँकेच्या आर्थिक नुकसानीला तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याचं म्हटलंय. व्याजासह वसुली झाल्यास आता 1000 कोटींची वसुली होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्यासह 33 जणांच्या अडचणीत यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासकाच्या माध्यमातून बँकेला सुरळीतपणा आलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 5000 कोटीपर्यंत आज बँक त्या ठिकाणी गेलेले अपडेट झाले आहेत. आणि माझ्या एक ढोबळ अंदाजे सांगतो मी, 500 कोटी रुपये वाटप होतं जिल्ह्यामध्ये, आता 2000 कोटीचं वाटप बँकेनं सुद्धा केलेलं आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्याची बँक वाचवावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि 14 वर्षानं आज या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला जिल्ह्यातला न्याय मिळाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.